नमस्कार मित्रांनो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्ही आता ऐकणार आहात विजय कापडी लिखित एक विनोदी कथा ज्या कथेचं नाव आहे छत्री छप्पर झिंदाबाद चला सुरू करूयात दोन चार महिन्यांपूर्वीची गोष्ट जून महिन्यातली म्हणजे ऐन पावसाळ्यातली सात जूनपासून यंदाचा पावसाळा सुरू होणार असा वेधशाळेचा अंदाज सगळ्या वर्तमानपत्रातनं छापून आला त्या माहितीची रेडिओवरून बातमी देण्यात आली आणि दूरदर्शनवरच्या सुंदर बाईनं उगाच गालातल्या गालात हसत बातमी सांगतोय अशा थाटात ते सांगितले पण आमच्या काका बोरवणकरांवर मात्र या सगळ्या गोष्टींचा काहीही परिणाम झाला नाही ते मनातल्या मनात म्हणत मनात मनात होते चे पावसाळा येईल आणि जाईल हा पण पाण्याचा थेंब पडणार नाही आभाळातून अनुभवाच्या जोरावर सांगतोय हो हां ओक्याच नाही हां अहो गेल्याच्या गेल्या वर्षी किंवा तसं कशाला गेल्याच्या गेल्याच्या गेल्या वर्षीसुद्धा पावसाळा आला पावसाळा आला असं म्हणून सगळ्या माध्यमातनं बोंबा बोंब झाले पण पाऊस काही पाडला नाही पाडला काय दुष्काळ हा यंदाची चिन्ह काही वेगळी नाही आहेत उगाच पाऊस पाडणार अंग भेजावणार म्हणून छत्री विकत घेऊन तिचं ओझ सांभाळत हेंडायचं आणि एक दिवशी कुठेतरी विसरून घरी यायचं आणि मग खायची बायकोची बोलणी नको रे बाबा नको ते यंदा ती छत्रीची खरेदीच नको बायकोची बोलणी खाणं नको ते नको पण सात जून उजाडला आणि सकाळपासून आभाळ भरून आलं काळे कुट्ट ढगोबा जमले सोसाट्याचा वारा सुटला सगळ्यांना वाटलं आता पाऊस पाडणार काका बोरवणकरांनी मात्र तोंड वाकडं करत असा आवाज काढला आणि परत स्वतः हशीपुट पुटले आभाळ भरून आलं म्हणून काय झालं ते रिकामा व्हायला वेळ थोडाच लागतो काळे कुठं ढग जमले असतील नाही म्हणत नाही पण ते काय कायम मुक्कामाला आलेत का थोडेच थोड्या वेळात ते पांगतील आणि सोसाट्याचा वारा सुटलाय खारा पण तो पडेल थांबेल पुन्हा जीव घेणं उकडायला लागेल पण काका बोरवणकरांनी जे घडेल असं मनातल्या मनात, मनात योजलं होतं ना त्याच्या नेमकं उलटं घडलं आकाश रिकामं झालंच नाही काळे कुट्ट ढग जणू काही मुक्कामाला आल्या तर ठाम देऊन बसले वारा तर थांबायचं नाव घेईना आणि पाऊस सुरू झाला धो 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 पाऊस पडायला लागला दूरदर्शनवरच्या हवामान वृत्त वाचणाऱ्या बाईनी सुद्धा सांगितलं आज मुसळधार बारिश हुई कल भी होगी आने वाले सप्ताह महिनो में बारिश होगी सब जगह मुसलाधार बारिश होगी सभी लोगों को विनती है की खरीद ले आता मात्र काका बोरवणकर खडबडून जागे झाले त्यांच्याजवळ स्वतःची छत्री नसल्यामुळे ते ऑफिसला त्यांच्या शेजारी बसणाऱ्या कुलकर्णींच्या छत्रीतनं आले परिणामी ते तर भिजले संध्याकाळी पावसाचा उदंड उत्साह बघितल्यावर मात्र कुलकर्णींनी काका बोरवणकरांना हळूच हुल देऊन टाकले ढो धो पडणाऱ्या पावसानं काका बोरवणकरांना शेवटी छत्री घ्यायला भाग पाडलाच यंदा पावसाचा मूड जरा वेगळा दिसतोय असा विचार करून अगदी नाईला जाणं काका बोरवणकर छत्र्यांच्या दुकानात गेले आणि त्यांनी तब्बल नव्वद रुपये खर्च करून फोल्डिंगची एक छत्री विकत घेतली छत्री घेऊन दुकानाबाहेर पडता पाडताच पावसाची एक भली मोठी सर आली बोरवणकरांनी मोठ्या आनंदानं फोल्डिंग छत्रीची कळ दाबली फाड दिशी छत्री उघडली आणि आय टी छत्री मिरवत बोरवणकर निघाले थोड्याच वेळा चर्चगेट स्टेशनच्या आवारात पोहोचले एक नंबर फलाटाच्या दिशेनं चालू लागल्यावर त्यांना इंडिकेटर दिसला आणि मग तिथे उभे राहून ते आपल्या रमीच्या पार्टनर मंडळींची वाढ बघायला लागले तेवढ्यात पार्टनर मंडळी घाईघाईनं त्यांच्याच दिशेनं येत असलेली त्यांना दिसली इतक्यात गाडी आली गर्दी उसळली बोरवणकर आणि त्यांचे तीनही मित्र आत चढले नेहमीच्या खिडकीच्या जागेच्या दिशेनं जीवाच्या आकांतानं धावले पण आज जीवाचा आकांत थोडा कमी पडलेला असावा कारण चारापैकी फक्त तीनच जागा पटकावण्यात त्यांना यश मिळालं त्यांचे एक साथीदार सरदेश पांडे खिडकीला पाठ करून सीटच्या रांगेत अवघडून उभे राहिले मनासारखी जागा मिळाली म्हणून बोरवणकर आणि त्यांचे सहकारी आनंदले आता गोरेगाव येईपर्यंत मनसोक्त पत्ते कोटायला मिळणार होते तेवढ्यात आपल्या हातात घट्ट पकडून ठेवलेल्या ओल्या गच्च छत्रीची बोरवणकरांना आठवण झाली छत्री सरदेशपांडेच्या हातात देत ते म्हणाले आव जरा वरच्या रॅकवर ठेवा बरे ही छत्री सरदेश मेलेला उंदीर धरावा तशी ओली छत्री धरली वरच्या रॅकच्या दिशेनं भिरकावली बोरवणकर ओरडले मग फेकता काय अशी जरा नीट ठेवा किती सरदेशपांडे म्हणाले काय नवीन घेतली का छत्री नव्या नवरीप्रमाणे तिची फार काळजी घेतोयस बोरवणकरांनी काही उत्तर दिलं नाही पत्ते पिसले वाटायला सुरुवातही केली डाव सुरू झाला सगळ्यांनी पत्त्यात लक्ष केंद्रित केलं गाडी हल्ली वेगात निघाली मरीन लाईन स्टेशन येण्याच्या थोड्या आधी अचानक डबा कळला आणि वरच्या रॅकवर ठेवलेली छत्री सरदेशपांडेच्या पाठीवर राप्प दिशेने पडली अवती गच्च छत्री एकदम ध्यानी नसताना पाठीवर पडल्याबरोबर सरदेश पांडे दचकला फुडभरून चौडाला स्वतःच्या नकळत हात मागे नेत त्यांनी छत्री उघडली आणि ती खाली न पडता कशी कोण जाणे पण खिडकीतनं थेट बाहेरच्या दिशेनं फेकलीच गेली बोरवणकर अरे आरे आरे असं म्हणत ओरडले हातातले पत्ते टाकून ते उठून उभे राहिले खिडकी बाहेरच्या अंधाराकडे बघत ते म्हणाले अरे साखळी ओढ 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 साखळी ओढ नवी खोरी छत्री गिरे माझी विकत घेऊन अजून अर्धा तास सुद्धा झालेला नाही रे साखळी ओढ कितीला घेतली होती छत्री बाजूला बसलेल्या श्रीखंडेनं विचारलं ते नंतर सांगेन रे आधी साखळी ओढ बोरवणकर दात ओढ खात ओरडले साखळी ओढण्यासाठीच आधी हवी असलेली माहिती गोळा करतोय कसे रेल्वेच्या कायद्याप्रमाणे दोनशे पन्नास रुपये किंवा त्याच्या पुढच्या किमतीची वस्तू धावत्या गाडीतनं खाली पडली तर आणि तरच साखळी ओढून गाडी थांबवता येते नाहीतर मग अडीचशे रुपयाचा दंड होतो ने ने हो आता पाच पन्नास रुपयाच्या छत्रीसाठी अडीचशे रुपयांचा दंड भरावा लागेला लक्षात ठेव नाही नाही ते काय मला ठाऊक नाही हो माझी छत्री नवी कोरी करकरीत आहे तू साखळी ओढ रे आजी पण साखळी ओढायची हे काही गरजच भासली नाही कारण दरम्यान गाडीनं मरीन लाईन स्टेशन गाठलेलं होतं मख्खपणे गाडी उभी होती आता मात्र बोरवणकरांना राहावे ना ते उठून उभे राहिले दाराच्या दिशेनं धावत निघाले गर्दी त्यांनी दहा बारा लोकांचे पाय तुडवले काय चाल काय झोपला होता का इतका वेळ अरे होत रायचं होतं तर मग घात जाऊन कशाला बसला होता रे पब्लिक आहे ना पब्लिक नाही सुधरेंगा बोरवणकरांना सगळे झापायला लागले ला पण बोरवणकरांचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं त्यांना रुळावर पडलेली आपली छत्री दिसत होती शक्ती एकवटून वा गर्दीतून वाट काढत बोरवणकर एकदाचे दाराजवळ पोहोचले तुण दिशी उडी मारल्यावर त्यांचे पाय फलाटायला लागले आणि गाडी हल्ली बोरवणकरांनी तात्काळ ठरवलं की उलट दिशेनं रुळावरनं चालत सोटायचं मध्ये कुठेतरी ती पडलेली छत्री दिसेलच पण एवढ्यात कुठेतरी वाचलेलं म्हणा किंवा सामान्य ज्ञान म्हणून कोणीतरी सांगितलेलं म्हणा त्यांना आठवलं की रोळावरून चालत जाणं हा दखलपात्र गुन्हा असतो आणि त्याबद्दल बऱ्यापैकी दंड होऊ शकतो दंड भरण्या इतके पैसे खिशात नसतील तर तुरुंगाची हवा खावी लागते तेवढ्यात आपल्या पॅन्टीची झीप लावत फलाटावरच्या मुत्रीतून बाहेर येत असलेला एक पांढऱ्या गणवेशातला टी सी बोरवणकारांना दिसला त्यांनी ठरवलं आधी ह्याची परवानगी घ्यायला हवी तो परवानगी देईल अरे त्याचा बाप परवानगी देईल बोरवणकरांनी टी सीला वाटेत अडवलं आणि म्हणाले माझी छत्री मगाशी गेलेल्या गाडीतनं खाली रोणावर पडली आहे मला शोधायची आहे मग शोधा मशोधा की शोधा म्हणजे सापड नाही हो तुमची परवानगी घेतल्याशिवाय मी रुळावरनं चालत जाऊ शकत नाही ना रेल्वेचा तसा कायदाच आहे म्हणे खरं आहे का ते हा मग ठीक आहे मग ठीक आहे पण काळजी घ्या काळजी घ्या खबरदारीनं रुळामधनं चाला गाड्यांची सारखी ये जा ये जा सुरू असते अहो मागे एकदा आपल्या एका पायाची हवाई चप्पल गाडीत न पडली म्हणून ती शोधायला हो एक सारखा सज्जन माणूस निघाला त्यांनी माझी परवानगी सुद्धा घेतलेली होती पण चप्पल राहिली बाजूला काळोखात रुळांच्या कडेला उभ्या असलेल्या गुंडांनी मावाल्यांनी त्यांना घेरलं त्यांच्याजवळचा पैसा अडका हिरावून घेतला त्यांच्या सुद्धा भाडकावली जेवाच्या भायानं दुसरी चप्पल तिथेच फेकून तो बिचारा पळत सुटला तेवढ्या समोरनं गाडी येत होती अहो त्या माणसाचं नशी बलवत्त आहे म्हणून स्वारी वाचली आता तुम्ही तुमची छत्री शोधायला निघाला आहे सभोवती काळोख आहे तुम्हाला सावध करणं माझं परम कर्तव्य आहे ते मी केलेलं आहे आता पुढे जायचं का जायचं नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे आपण एक मात्र लक्षात ठेवा बरं का इथे तुमचं काही नुकसान झालं तर वेस्टर्न रेल्वे त्याला जबाबदार असणार नाही मला सुद्धा जबाबदार धरता येणार नाही कारण वेस्टर्न रेल्वे म्हटलं की मी सुद्धा त्यामध्ये आलो बरोबर आहे टी सीच्या प्रत्येक मुद्द्याला एकदा उजवीकडे एकदा डावीकडे मान हलवत बोरवणकरांनी सगळं ऐकून घेतलं टी सीनं सावधगिरीचा इशारा देताना सांगितलेली घटना तशी भयंकर होती कोणाही सज्जन माणसाच्या काळजात धडकी भरेल क्वचित त्याच्या अंगावरचे केस उभे राहतील अशीच ती घटना पण बोरवणकरांना आपली नवीन छत्री दिसत होती ना डोळ्यांसमोर चोर भामट्याचं सुद्धा त्यांना त्यांच्या मूळ विचारापासून विचलित करू शकलं नाही बोरवणकर निघाले शोधक नजरेनं पाहत निघाले चालत 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 चाल, ते थेट मूळ चर्चगेट स्टेशनच्या फलाटापर्यंत पोहोचले पण त्यांना त्यांची नव्वद रुपयांची नवीन छत्री काही दिसली नाही आता छत्री खिडकीतनं बाहेर पडली होती ही गोष्ट त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती गेली कुठे छत्री दहा बारा मिनिटांच्या अवधीत कोणी येऊन ती घेऊन गेला काय एवढ्या फलाटाला लागून पण रस्त्याच्या दिशेनं एक घोडका जमलेला त्यांना दिसला तिथे एका बाकड्यावर उभा राहिलेला माणूस एका छत्रीचा लिलाव करत होता त्याच्याजवळ पावसाळी गंबूट होते छत्र्या होत्या रेनकोटसुद्धा होते पण सध्या त्याच्या हातात एक छत्री दिसत होती बोरवणकरांनी नजर बारीक करून बघितलं आरे छत्री बोरवणकर पुटपुटले तर ह्याच्याकडे ती आली कशी आणि केव्हा आणि एवढ्यात यांनी ह्याचा सुद्धा करायला घेतला अरे वा बोरवणकरांनी विचार केला छत्री आपली असली तरी ती आपलीच आहे हे सिद्ध करणं तसं कठीण काम पण प्रयत्न करायला काही हरकत नाही एका वेगळ्या पद्धतीनं छत्री परत मिळवायची का काय बोरवणकर मग गर्दी भेदून आत गेले लिलाववाल्या माणसाच्या शेजारी उभ्या असलेल्या पोऱ्याला म्हणाले ही छत्री तुम्हाला कुठे रुळावर मिळाली ना रुळ कसले रुळ त्यांनी खांदे उडवत विचारलं रुळ माहिती नाही अरे रेल्वेचे रुळ आता दहा वीस मिनटांपूर्वी ही माझी छत्री गाडीच्या खिडकीतनं खाली पडली हो खिडकी कोणची खिडकी अरे कुठली काय खिडकी डाब्याची खिडकी डाबा रेल्वेचा आणि रेल्वे भारतीय जनतेची पुढचे संभाव्य प्रश्न टाळण्यासाठी बोरवणकर त्याला म्हणाले तेवढ्यात ते एक जण बोरवणकरांच्या जवळ आला त्यांच्या खांद्यावर हात टाकला त्यांना गर्दीतनं बाहेर नेत म्हणाला हे बघा ही छत्री तुमची आहे हे मी मान्य करतो पण रुळावरनं ती सही सलामत शोधून आणणं हे सुद्धा फार जोखमीचं काम असतं जीवावरचं संकट झेलून आम्ही ती तिथनं आणली आहे आता ती आमची छत्री झाली आहे पण तुम्ही तिचे मूळ मालक दिसता म्हणून तुम्हाला ती परत देणं हे आमचं कर्तव्य ठरतं दुसऱ्या कोणाला देण्यापेक्षा ती मूळ मालकाला जशीच्या तशी द्यायला मिळाली तर त्यामुळे आम्हालाही वेगळंच समाधान मिळेल यात काही शंका नाही अर्थात तुम्हाला ती आमच्याकडनं विकत घ्यावी लागेल माझी छत्री मीच विकत घ्यायची ऑफकोर्स ऑफकोर्स त्याच्याशिवाय गत्यंतर नाही आहे आता तुम्ही शिकले संवरलेले दिसत आहे तुमच्या बोलण्यात ऑफकोर्स सारखा शब्द येतोय गत्यंतरसारखा जोडाक्षराचा शब्द व्यवस्थित न चुकता उच्चारताय आहे म्हणजे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे हो बघा मी ये मे आहे तुमची काही हरकत आहे मी फाड फाड इंग्रजी शिकलेला मराठी बाण्याचा मराठी माणूस आहे नाही नाही आश्चर्य आहे हो खरं खरं आश्चर्य खर, खर, आहे नाही तुम्ही आश्चर्यच करत बसणार असाल तर ते करत इथे बसा पण छत्री जर तुम्हाला हवी असेल तर माझ्याबरोबर तिथे या तुमची छत्री मी तुम्हाला साठ रुपयांना देईन साठ रुपये साठ रुपये फार होता तो माझी छत्री मीच घ्यायची साठ रुपये न विकन म्हणजे याला काही अर्थ नाही हो ठीक आहे तुम्हाला साठ रुपये फार वाटत असतील तर कन्सेशन म्हणून मी दोन रुपये कमी करतो चला अठ्ठावन्न रुपये काढा तुमची छत्री घेऊन जा काय हो मला सांगा या छत्रीबरोबर एखादी प्लॅस्टिकची टोपी नाहीतर एखादा जुना गमबूट वगैरे तुम्ही मला मोफत द्याल का इथे मोफत या फुकट का काहीही मिळत नाही कुछ नाही मिळतो ह्या पे फुकट मे बोरवणकरांनी विचार केला नाहीतरी छत्री गेल्यात जमाय शिवाय नवी छत्री दुकानात अठ्ठावन्न रुपयाला द्यायला कोणाचा काका आलाय पुन्हा नव्वद रुपये मोजून छत्री घेण्यापेक्षा दोन रुपये कन्सेशन मिळतोय त्याचा लाभ का सोडायचा बोरवणकरांनी मान हलवली संमती दर्शवली खिशातनं अठ्ठावन्न रुपये काढले आणि आधी नव्वद रुपयांना घेतलेली पण खिडकीतनं खाली पडलेली किंमत घसरलेली अठ्ठावन्न रुपयांची छत्री घेऊन बोरवणकर निघाले गाडी पकडली घरी आले घरी आले आल्या बायकोनं त्यांच्या हातातले छत्रीकडं पाहिलं आणि तिच्या कपाळावर आठ्याच पडल्या तिने विचारण्याआधी बोरवणकरांनी सांगून टाकलं अंगा काय झालं आज पाऊस जोरात होता का नाही म्हणून हो दुसऱ्यांच्या आद... छत्रीत घुसण्याच्या ऐवजी स्वतःची छत्री असावी म्हणून नवी छत्री विकतच घेऊन टाकली हा नवी घेतली कितीला घेतली हो नव नाही नाही अठ्ठावन्न रुपयांना पडली शिवाय हा रुमाल सुद्धा दिला त्यांनी भेट म्हणून हो <laughs> बोरवणकरांनी खिशातनं रुमाल काढून दाखवला जो त्यांनी ऑफिसच्या मधल्या सुट्टीत फेरीवाल्याकडनं दोन रुपयांना विकत घेतलेला होता काय आहे बोरवणकरांच्या बायकोला एक विचित्र सवय होती बोरवणकरांनी कुठलीही वस्तू विकत आणली की ती आले आल्या विचारत असे दुकानदारानं या वस्तूबरोबर भेट म्हणून काय दिलं समजा बोरवणकरांनी भेट आणली नसेल तर तो ती तोंड वेडं वाकडं करत म्हणायची तुम्ही कुठल्या दुकानदाराकडे जाता जो भेट देत नाही मला काही समजतच नाही बाई त्या शेजारच्या बोकिलांनी डास घालवायला फवारे उडवणारा पंप आणला तर पंपाबरोबर दुकानदाराने त्यांना कपडे धुवायचा प्लॅस्टिकचा ब्रश दिला भेट म्हणून खालच्या मजल्यावरच्या दळवींनी सेंटच्या बाटल्या आणल्या तर त्यांना हेअर पिना मिळाल्या भेट म्हणून समोरच्या भेंड्यांनी साधा हिरांचा झाडू आणला तर कुठल्या तरी स्कीम खाली त्यांना स्टीलचा चमचा मिळाला भेट म्हणून आता तो चमचा काळा पाडला ही गोष्ट खरी पण भेट मिळाली का नाही त्यांना त्यामुळे छत्रीबरोबर भेट मिळाली नाही म्हटल्यावर गेल्या कित्येक वर्षात कोणाला काय काय मिळालं याची प्रचंड मोठी यादी बायको वाचून दाखवणार म्हणून बोरवणकरांनी छत्रीबरोबर रुमाल भेट मिळाल्याचं सांगून टाकलं पण बोरवणकरांच्या बायकोचं म्हणजे बोरवणकरणीचं तेवढ्यावर समाधान झालेलं नसावं कारण तिने पुढे होऊन त्यांच्या हातातली छत्री आपल्या हातात घेतली छत्री उघडण्यासाठी त्याची कळ दाबायला गेली खुट्ट असा आवाज झाला आणि तिथलं बटण खाली पडलं ही नवी छत्री आहे का ओ हो? असं विचारत तिथं आपलं करंगळीचा बोर्ड घालून तिने छत्री उघडायचा प्रयत्न केला त्याबरोबर छत्री फाडकन उघडली दिव्याच्या प्रकाशात तिने छत्री धरली तेव्हा छत्रीच्या कापडाला पडलेल्या असंख्य बारीक बारीक छिद्रातनं दिव्याचा मंद प्रकाश झरपायला लागला अहो कापड तरी आधी बघायचं प्रकाश झिरपतोय तसं पावसाचं पाणी झिरपलं म्हणजे यावर बोरवडकर म्हणाले अगं काय आहे या आत्ताच्या काळात छत्र्यांना दमच नाही बघ काय परवा मी एकाची नवीन छत्री बघितली अगं तुला आश्चर्य वाटेल किंवा कदाचित खरं सुद्धा वाटणार नाही पण बाहेर जेवढा धो धो पाऊस पडत होता का नाही तेवढा धो धो पाऊस त्याच्या त्या नव्या न पडत होता <laughs> आया मग छत्री कशाला घेतली होती चिंब भिजला असेल की तो माणूस अंगा कसला चिंब भिजतोय माणूस मोठा बेरकी बर का तो अगं ती छत्री तशी होती हे त्याला माहिती होतं त्यामुळे त्या, त्या छत्रीची जिरवण्यासाठी त्याने डोक्यावर कानटोपी घातली होती आणि अंगात पायघोळ रेनकोट सुद्धा घातलेला होता बायको <laughs> ना छत्री अधिक तपासायला नको म्हणून बोरवणकर सांगत सुटले खरे पण तेवढ्या छत्रीच्या आतल्या तारा लोंबत असल्याचा त्यांना दुष्ट संशय आला त्याबरोबर मात्र त्यांनी छत्री बायकोच्या हातातनं हिसकावून घेतली मिटवली कोपरेट ठेवून दिले ते मनातल्या मनात, मनात पुटपुटले हारामखोर सुशिक्षित बदमाशांनी पैसे घेऊन झाल्यानंतर शेवटच्या क्षणी छत्री बदलून दिली का काय बोरवणकारांना आता उदास उदास वाटायला लागलं पैशासाठी माणसाची नीतिमत्ता इतक्या थरायला जावी इतकी ढासळावी आपली घोर फसवणूक झाल्याचं लक्षात आज बोरवणकरांना मरगळल्यागत झालं तेवढ्या त्यांची बायको आतल्या बाजूनं वळली क्षणार्धात परत आली तिच्या हातात एक छत्री होती शत्रूवर हल्ला करण्यासाठी तलवार उगारावी ना तशी तिने ती छत्री उगारलेली होती ही छत्री कोणाची बायकोने विचारलं तेच विचारणार होतो मी तुला तू तु विचारलं नसतंच तर बोरवणकर बायकोला म्हणाले नाही नाही बघा ना बघा छत्री तुमच्या ओळखीची आहे का ते बघा बोरवणकरांच्या हातात छत्री देत बायको म्हणाली बोरवणकरांनी छत्री तपासून पाहिली आपण संध्याकाळी नव्वद रुपये देऊन घेतलेली ही छत्री तर नाही आहे अरे छा हीच किती पण मग ती नवी छत्री हिच्याकडे आली कशी आता ही नवी छत्री कोणाची आहे ही नवी छत्री ओळख पटली ना तुम्हाला अगं पण ती तुझ्याकडे कशी आली सरदेश पांडेंनी आणून दिली तुम्ही यायच्या तासभर आधी आले होते ते ते सांगत होते ते पढ़ की वरच्या रॅकवरनं कोणाची तरी छत्री त्यांच्या पुढे खाली पडली पण तुम्हाला वाटलं की तुमची छत्री बाहेर पडली आणि ते तुम्हाला थांबा 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 म्हणत होते पण त्याआधी गडबडीनं तुम्ही गाडीतनं खाली उतरलात आणि निघालात तुमच्या न पडलेल्या छत्रीच्या शोधात हा खुलासा ऐकल्यावर मात्र बोरवणकर मट्ट दिशे खाली बसले नवी नव्वद रुपये वाली छत्री मिळाली म्हणून पोटभर हसावं का जुनी पुराणी छत्री अठ्ठावन्न रुपये भुरदंड भरून घेऊन आल्याबद्दल राडावं हे त्यांच्या काही लक्षात येईना तेवढ्यात कॉलेजला जाणारा त्यांचा मुलगा शशी आला आपल्या पिताश्रींच्या हातात दोन दोन छत्र्या बघून हर्षभरीत होऊन म्हणाला अरे ही छत्री मी नेणार बरं का नवीन आहे ती ही तुम्ही घ्या सेकंड हँडवाली तुम्ही घ्या ही सेकंड हँडवाली पिताश्री यंदाच्या पावसाळ्यात बोरवणकरांनी ती जुनीच छत्री वापरली पण धोधो पाऊस पडत असताना आणि डोक्यावर छत्री धरून पावसात चालताना त्यांनी एका गोष्टीची खबरदारी घेतली होती मंडळी आणि ती म्हणजे आपल्या अंगावर पायघोळ रेनकोट आणि डोक्यावर कानसुद्धा झाकणारी पावसाळी टोपी चढवायला बोरवणकर कधीही विसरले नाही मित्रांनो कशी वाटली छत्रीची कमाल जिंदाबाद छत्री कथा आवडली असेल हा व्हिडिओ पटकन लाईक करून टाका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा चला मित्रांनो पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेचं पुन्हा एकदा तोपर्यंत नमस्कार मित्रांनो